नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण बघितलं इतिहासकार आणि इतिहास लेखन. इतिहासकार जे काही मांडणी करतो त्याला आपण इतिहास म्हणतो. मग ह्या इतिहास मांडणीसाठी जे इतिहास लेखन केलं गेलं आहे ते आपण बघणार आहोत आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन कशाप्रकारे केलं गेलं, तर या आधुनिक इतिहास लेखनामध्ये चार प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतील. आता पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करून सुरुवात केली जाते. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आता दुसरं वैशिष्ट्य बघूया, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच भूतकाळातील ज्या काही विविध मानवी गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या आधारे त्या विशिष्ट कालावधीत त्यांनी केलेली जी काही कृती आहे त्या कृतीविषयी महत्त्वाचे लेखन यामध्ये केलेलं असतं. दैवी घटना किंवा देवदेवतांच्या घटना यांना महत्त्वाचे काही स्थान दिलेलं नसतं. फक्त मानवी ज्या कृती आहेत त्या मानवी कृतींनाच लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच आता तिसरी वैशिष्ट्य आहे, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार नसतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत असते. आता बघूया आपण चौथं वैशिष्ट्य, मानवजातीने भूतकाळामध्ये ज्या काही केलेल्या कृती आहेत त्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालींचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. या प्रमुख वैशिष्ट्य ही आधुनिक इतिहास लेखनाची आहेत. आता ही जी काय आपण वैशिष्ट्य बघितली, ही वैशिष्ट्य आपल्याला कशी आढळून आली, तर आधुनिक इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्याची जी विजय आहेत ती प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळून येतील. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. इसवीसन 5व्या शतकामध्ये जे काही हिरोडस हे एक ग्रीक शास्त्रज्ञ होऊन गेले, या ग्रीक शास्त्रज्ञाने हिस्ट्री हा शब्द पहिल्यांदा वापरला. तसंच द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी या हिरोडस या इतिहासकाराने प्रथमतः हा शब्द वापरला. आता आपण बघूया युरोपातील जे काही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन झालं याविषयी आपण आता माहिती बघूया. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये भरीव असं काम त्या काळात केलं गेलं. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक तसंच ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करणं शक्य आहे हे त्यांना दिसून आलं. आणि त्यांना हा पक्का विश्वास होता, तिथल्या विचारवंतांना विश्वास होता की इतिहासामध्ये आपण लेखन करणं हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांनी वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिलं गेलं आणि इतिहास लेखनाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये ईश्वरविषयक चर्चा आणि ईश्वरविषयक जे काही माहिती होती त्याविषयी भरपूर असा अभ्यास केला जात होता. परंतु हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि इसवीसन 1737 जर्मनीमधील मॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. आणि त्यापाठोपाठ जर्मनीमध्ये इतर विद्यापीठांच्याही ठिकाणी इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र ही हळूहळू सुरू झाली. अशा प्रकारे युरोपमध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनाला ही चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. धन्यवाद.